नमस्कार, मी अपर्णा आईच्या किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण आईच्या किचन मध्ये बनाना ऑलमंड केक बनवतोय। चला जाऊया किचन मध्ये। कढई प्रीहीट करायला ठेवली आहे, त्यामध्ये ठेवली आहे ही एक जाळी। आता आपण केक ची तयारी करून घेऊया, तोपर्यंत आपली कढई ही प्रीहीट होऊन जाईल। हा केक टिन मी इथे घेतला आहे, असा 8 इंच आहे आणि असा 2.5 इंच आहे। यामध्ये घालूया थोडस तेल, ग्रीस करून घेऊया। तुमच्याकडे असा ब्रश असेल तर तुम्ही ब्रशनी ग्रीस करून घ्या। केकचा टिन आपण ग्रीस करून घेतला, यावरती गुरगुरवायचा मैदा, सगळ्या साईडनी हा मैदा पसरवून घ्यायचा आहे। टिन रेडी। काय काय साहित्य लागतंय ते बघून घेऊयात। इथे मी घेतलंय 1/4 कप तेल, 1/2 कप दूध, साई सकट घेतलंय, ही मी घेतली आहे 1/4 कप साखर। आता ह्याच कपानी आपण 1/2 कप मैदा पण घेणार आहोत आणि 2 केळी घेणार आहोत। हे झाले महत्वाचे घटक, बाकी ड्राय फ्रुट्स तुम्ही कमी जास्त करू शकता, स्किप करू शकता, तुमच्या चॉईस प्रमाणे। सो लेट्स गेट स्टार्टेड। इथे मी घेते एक मिक्सरचं भांड, यात घालूयात 2 पिकलेली केळं, खूप जास्त पिकलेली आहेत। अशा केळांमुळे एक स्पेशल टेस्ट येणार आहे आपल्या केकला। हे केळं आता मी फिरवून घेते। केळं आपण मिक्सर मधून फिरवून घेतलेत। आता यामध्ये घालूया दूध, पुन्हा हे फिरवून घ्यायचंय। येस, आता यामध्ये घालायची आहे साखर। जवळपास 1/4 कप आपण पावडर शुगर घेतली आहे, पिठी साखर। तुम्ही जर जाड साखर घेतली तर तुम्हाला कमी घ्यावी लागेल। आपण ही पावडर शुगर घेतलेली आहे, त्याच्यामुळे आपण 1/4 कप घेतली आहे। ज्या कपानी आपण सगळं मेजरमेंट घेतोय त्याच कपानी 1/4 कप साखर घ्यायची आहे, ती देखील आपण फिरवून घेणार आहोत। पिठी साखर पण आपण फिरवून घेतलीये थोडीशी, जस्ट एकदा फिरवायचंय। मस्त केळांचा सुगंध दरवळतोय ह्याच्यातून। आता ना त्याच्यात घालायचं आहे तेल। 1/4 कप आपण तेल घेतलंय। इथे मी घालून घेते आहे 2 चमचे बटर, हे घरचं बटर आहे, त्यामुळे मी इथे किंचितसं मीठ पण घालणार आहे। तुम्ही जर अमूल बटर घेतलं सॉल्टेड तर मीठ घालू नका, चिमूटभर मीठ। हे छान मिक्स करून घेते। हे मिश्रण आपण ह्यात काढून घेऊयात। आता आपल्याला ड्राय इंग्रेडियंट्स घालून घ्यायचे आहेत। मी तुम्हाला अगदी सोप्यात सोपी मेथड दाखवते केकची। कोणीही कधीही कोणत्याही स्वयंपाकघरात हा केक आरामात बनवू शकतो अशी। आता आपण यामध्ये घ्यायचा आहे 1/2 कप मैदा, 1 आणि 1/2 कप। 1/2 कप मैदा आपण घालून घेतलाय। 1 टीस्पून आपण बेकिंग पावडर घालतोय, 1/2 टीस्पून आपण बेकिंग सोडा घालतोय आणि आता आपल्याला हे चाळून घ्यायचं। आता आपण हे मिक्स करूया। अगदी हलक्या हाताने हे मिक्स करून घ्यायचंय। आता हे आपण कट आणि फोल्ड, ओव्हर विस्क नाही करायचंय हे, नाहीतर केक छान स्पॉन्जी होणार नाही, फुलणार नाही। एक छान मिक्स आपण देऊन घेतलाय। आता यामध्ये घालूया बदाम, तुम्ही तुमच्या चॉईस प्रमाणे ड्रायफ्रूट घालू शकता। आता मी इथे घेतलंय एप्रिकॉट आणि अंजीर, पण हे असेच नाही घालायचे, याच्यावरती थोडासा मैदा भुरभुरवायचा आहे, नाहीतर ते सगळे तळाशी जाऊन बसतील। यातला हा मैदा काढून घ्यायचा आहे। एप्रिकॉट आणि अंजीरही आपण घालून घेतलंय। येस, बदामाच्या ऐवजी तुम्ही तुमच्या चॉईसचे ड्रायफ्रुट्स घालू शकता। अक्रोड म्हणजेच तुम्ही वॉलनट घालू शकता, कॅश्यू नट्स घालू शकता, पिस्ता घालू शकता। आता यामध्ये आपण टूटी फ्रुटी घालून घेतोय, ड्राईड पपाया। यामध्ये घालायचा थोडासा मैदा। टूटी फ्रुटी
ड्राय फ्रूट्स ओव्हरलोड केक तयार होतोय आपला. एक चमचा व्हॅनिला इसेन्स हे करायचंय छान पैकी मिक्स. कन्सिस्टन्सी बघा याची, ड्राय फ्रूट्स ऑप्शनल आहे. याला छान मिक्स देऊन झाल्यावरती यामध्ये घालूयात एक चमचा लिंबाचा रस. लिंबाचा रस घातला एक मिक्स देऊन याला फटाफट आपल्याला केकच्या भांड्यात काढून तो बेक करायला ठेवायचा. आता आपण काढूयात आपल्या ह्या भांड्यात, टॅप करून घ्यायचंय. परफेक्ट. आता आपण वरन घालूयात बदाम आणि टूटी फ्रुटी. सो टेम्पटिंग. आता बेक करायला ठेवूयात. आता आपण अगदी हळूच आपलं केकचं भांड प्री हीटेड कढाई मध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि याला 45 मिनिटं आपल्याला लो गॅस वरती बेक करायचं आहे. यावरती ठेवून घ्यायचं आहे एक बसेल असं झाकण. आता हे छान 40 ते 45 मिनिट आपण बेक करून घेतोय. एक महत्वाची टिप, गॅस अजिबात हाय करायचा नाहीये. लो टू मीडियम फ्लेम वरती आपल्याला 40 ते 45 मिनिट हा केक बेक करायचा आहे. सो वेट अँड वॉच. अजून एक महत्वाची टिप, खूप जणांनी हे विचारलंय की आमचा केक फुगतो आणि मग नंतर तो पुन्हा खाली बसतो. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे जे आपण ह्याच्यासाठी इन्ग्रेडियंट्स वापरतोय ते सगळे रूम टेम्परेचरवर घ्यायचे. प्रमाण जसं सांगितलंय तसंच्या तसं घ्यायचंय. मी इथे कपचं मेजरमेंट दाखवलंय, तुम्ही तुमच्या घरच्या वाटीनी पण ते सेट करू शकता. सेम असाच्या असा केक तुमचा पण तयार होईल. ओके, 50 मिनिटं झालेली आहेत जवळपास. चेक करून घेऊया आपण केक आपला झालाय की नाही ते. या आधी मी अधन मधन केक चेक केला होता, अर्ध्या तासानंतर, 40 मिनिटानंतर आणि आता आपला केक झालेला आहे. टूथपिक आपली क्लीन आलेली एकदम. वाव, मस्त फ्लफी झालाय. आता आपण तो ह्याच्यातच गार करून घेऊया. पूर्ण गार झाल्यावरती मग आपल्याला तो डीमोल्ड करायचा. केक थंड करून घेऊयात, त्यावरती घालूयात एक नॅपकिन, म्हणजे केक आपला सॉफ्ट राहील. 1 ते 1.5 तासांनी आपण हा डीमोल्ड करूयात. या बनाना आलमंड केकची टेस्ट ही एकदम अफलातून असते, त्यामुळे त्याला क्रीमने वगैरे आपल्याला सजवायची काही गरज नाही. त्याची नॅचरलच इतकी सुंदर टेस्ट असते की त्याला दुसरं काहीही करायची गरज नाही. फक्त आपण अमूल बटरने थोडस ह्याला ग्रीस करून घेऊयात. बस, सो टेम्पटिंग. मस्त शाईन आली आहे त्याला आता. आपला केक थंड झालाय, आपण तो आता मोकळा करून घेऊयात. येस, वा, किती सुंदर रंग आलाय त्या केकला. मस्त हलका आणि स्पॉन्जी केक आपला तयार झालाय. कट करूयात. या पद्धतीने मी हे सगळे कट करून घेते. सगळे स्लाइसेस मी कट करून घेतले. भरपूर हेल्दी असा आपला हा केक तयार झालाय. यात आपण फळ घातलंय, त्याच्यानंतर आपण ड्राय फ्रुट्स घातले, त्यामुळे केकचा हा एक हेल्दी ऑप्शन म्हणून आपण या केक कडे नक्कीच बघू शकतो. थंडी पडायला लागली की आपण जनरली लाडू करतो ड्रायफ्रुट्स घालून. तुमच्या घरातील बच्चे कंपनीला जर लाडू आवडत नसतील तर हा केक तुम्ही त्यांना करून देऊ शकता. आपला हा बनाना आणि भरपूर ड्रायफ्रुट्सनी भरलेला असा केक तयार झालाय. अतिशय टेस्टी झालाय. असाच केक तुमच्या घरी पण बनवा. तुमचा केक कसा झालाय हे मला कॉमेंट मधून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर शेअर आणि फक्त शेअर करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चॅनल
साठी डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये इंग्रेडिएंट्स हे आपण बिग प्रपोर्शन दिलेले आहे। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सह, तोपर्यंत बाय बाय।